नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. मी दुपारी बनवत आहे ही चटणी. आता हे उडन फळ पण म्हणतात त्याला. ही आपण अशी कवठाची चटणी बनवूया. हे कवठ सीजनेबल सीजन असतं तेव्हाच येतो. सीजनेबल फ्रूट आहे हे आणि त्यासाठी लागणारं साहित्य याला मी फोडून घेतलेलं आहे आणि याच्या आतमधला गर टाकणार आहे. मी तुम्हाला फोडून दाखवते. मी बघा तुम्हाला फोडून दाखवलेलं आहे मी हे फ्रूट. हे बघा किती छान पिकलेलं निघालेलं आहे आपलं हे कवठ. वाव, व्हेरी नाईस. तर याला आपण टाकून आणि हे असं त्याला असे केस असतात ना मध्ये, ते काढून टाकायचे नाही तर ते अटकतात जिभेमध्ये तोंडावर. हे बघा हे कवठ, हा गुळ घेतलेला आहे कवठाच्या बरोबरी. खालच गुळ घ्यायचा आणि आंबट गोड तिखट अशी ही चटणी लागते. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. जिरं टाकायचं आहे. हे टाकलं मी जिरं. बघा आणि आता हा गुळ पण टाकून घेणार आहे आणि याला आपल्याला ग्राइंड करायचं आहे मित्रांनो. वाटून घ्यायचं आहे मस्त. वाव, याचा वासच एवढा छान येतो आहे ना, असं वाटतं आत्ताच खायला पाहिजे. बन नसतो परत. वाव, खूप छान असं पिकलेलं निघालं आपलं हे कवठ. आणि त्याच्या बिया काढून नाही घ्यायच्या. तुम्हाला जर काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता. हे बघा आता मी याला ग्राइंड करून घेणार आहे छान. आणि चटणी घालणार आहे आणि मीठ घालणार. चवीनुसार घाला तुम्ही चटणी. वाव, 3 चमचे घातलेली आहे आणि 1 चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता याला ग्राइंड करून घेऊया. बघा हे वाटून घेतलेलं आहे. आता याला गरम करून तयार आहे आपली मस्त कवठाची चटणी. वाव, किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे बघू शकता तुम्ही. बघा किती छान अशी ही चटणी बनलेली. तर ह्या क्षणाला आपण गॅस बंद करून घ्यायचा. ही तुम्हाला 1 महिनाभरसुद्धा टिकते मित्रांनो. तर नक्की ट्राय करा. खूप छान अशी ही चटणी बनलेली आहे कवठाची. वाव, बघू शकता तुम्ही. बघा